नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही जे काही पीक आहे तर त्या पिकांना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर त्याला किती नुकसान भरपाई मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. त्यामध्ये जे काही जिल्हे आहेत अहमदनगर, चंद्रपूर, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर, तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही इथून चेक करू शकता. त्यानंतर नुकसान भरपाईचे जे काही लिस्ट आहे ते अपडेट झालेले आहे, ते कशा प्रकारे चेक करायचं आहे यावरतीसुद्धा व्हिडिओ येणारच आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर जे इथं पिकाचे नाव तुम्हाला इथं दाखवण्यात येईल, जे काही संरक्षित रक्कम आहे तर इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. सोयाबीनसाठी किती 1000 रुपये आहे. त्यानंतर इथं उडीद, तूर, कापूस, मक्का, कांदा जे काही इत्यादी पिके आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही इथं चार्ट बघू शकता. तर तुम्ही या चार्टचा जो आहे स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर आता आपण पाहणार आहे लिस्ट कशाप्रकारे चेक करायची आहे. तर सर्वात पहिला तुमच्या मोबाईलमधला क्रोम ब्राउझर इथं ओपन करायचं आहे. तर आपण इथं क्रोम ब्राउझर ओपन केलेला आहे तर इथं तुम्हाला नुकसान भरपाई, त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा इथं टाकायचा आहे, त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे. तर इथं थोडं लोडिंगसुद्धा घेऊ शकते. तर इथं नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही यवतमाळ जिल्हा आहे तर मी इथं यवतमाळ जिल्ह्याची लिस्ट चेक करत आहे. तशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचे जे नाव आहे तिथं टाकून चेक करू शकता तुमचं जे काय आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तालुकावाईज तुम्ही इथून लिस्ट चेक करू शकता. सिम्पली तुम्हाला त्यावरती जे क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर याचे जे काही लिस्ट आहे इथं अपडेट झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला EKYC करून अतिदृष्टीचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर तुमच्या जवळपासच्या एखाद्या CC सेंटरला भेट देऊन किंवा आपल्या सरकारला तुम्ही अतिदृष्टीचे पैसे मिळू शकता. त्यानंतर यावरती तुम्हाला जे काही लिंक आहे तर वेगवेगळ्या या जे काही महागाव तालुक्यामध्ये जे काही तुम्हाला गावाचे लिस्ट तुम्हाला इथे दिसेल, तर एवढे गावं आहे. त्यानंतर त्यावरती क्लिक करून तुम्ही याचे जे काही PDF आहे ते डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती जी मिळून जाईल. काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.